फायनली निकेल आलेला आहे साहेब, बुलेट वरून येत आहेत. सबस्क्राइबर आलेला निखिलचे सबस्क्राइबर इथे भेटले. नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत भाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण तळीला चाललोय. तळीला यासाठी चाललोय की आपला मित्र निखिल सापकाळ म्हणजेच मी कोकणी निखिल, तर तो येणार आहे आपल्याला भेटायला तळीला. तर आपण तळीला चाललोय, तर तो आपलोलीला गेला होता, तर आपलोलीमधून निघालाय, त्याने फोन केला होता आणि तोसुद्धा निघाल्याने आपल्याला जर तळीला पोहोचायचं आहे तर जाऊन भेटूया त्याला आणि बघूया आजच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय काय बघायला मिळते. नक्कीच निखिलची भेट बघायला मिळणार आहे आणि अजून काय काय दाखवता येते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. इकडे गाडी वगैरे सुद्धा पेट्रोल वगैरे भरून रेडी आहे आणि आता आपल्याला फक्त निघायचंय. तर जास्त वेळ न घेता आता डायरेक्ट जाऊयात तळीला आणि भेटूया निखिलला. तर मित्रांनो, फायनली मी तर तळीला आता पोहोचलोय. पालपिणे रोडला आतमध्ये येऊन थांबलोय. माझ्या मागे हा संपूर्ण पालपिणे रोड आहे जो इकडूनच दाभोळला जातो. तर निखिल याच रोडने येणार आहे, तर त्याने मला कॉल केला होता. तो सुद्धा वेळमला पोहोचला होता, म्हणजे 5 मिनिटात तो सुद्धा इथे पोहोचेल आणि मी सुद्धा होतो पाटपन्नाळेमध्ये. तर पण मी आधी पोहोचलोय आणि हे निखिलचीच वाट बघतोय आणि नक्कीच त्याला भेटूया आणि मग पुढे जाऊया. फायनली निखिल आलेला आहे साहेब, बुलेट वरून येत आहेत. कॅमेरा झालं 2-4 महिने. सबस्क्राइबर आलेला निखिलचे सबस्क्राइबर इथे भेटले. मी आता बोलल काल जानेवारीत होतो. तर मित्रांनो, सकाळी आपण फायनली निखिलला भेटायला निघालो होतो आणि निखिल आता भेटलेला आहे आणि आपल्यासोबत आहे मी कोकणी निखिल. हॅलो. ऍक्च्युअली कॉल करायला आलो ना, तर बरेच आपले मित्र आहेत आणि विक्रांत वगैरे. मी आलो स्टोरी बनली तर विक्रांतने फोन केला. ऍक्च्युअली गोवा करला खास व्हिडिओ काढण्यासाठी वगैरे आलो नव्हतो, मी काकडींच्या गावी आलेलो. पण आलोय तर बोललो, जानेवारी पण जवळ आहे पिता वगैरे आणि हा सुद्धा म्हणजे कालपासून बोलत होतो भेटूया. पण काय म्हणजे भेटणं म्हणजे 5 मिनिटाची धावती भेट ही मला आवडत नाही. फुरसतमध्ये भेटणं ही वेगळी गोष्ट असते. पण त्याला बोललो उद्या, काल तर गणपतीत होतो आज सुद्धा, पण बोललो त्याला भेटून तर जातो. पण स्पेशली गुहागरला आलो तर थांबेल याच्याबरोबर आणि स्पेशली काय ना काय असेलच आपल्यावर नवीन प्रयोग वगैरे. धावती भेट आणि धावते बोलणं हे जरा मला योग्य वाटलं नाही म्हणून काल बोललो चला, पण फुरसत मध्ये भेटलं नाही. पण आज जरा भेटलंय, जरा भारी वाटतंय. आणि विक्रांत असंच व्हिडिओ बनवतो गुहागरच्या. मी शिमग्याच्या स्पेशली व्हिडिओ बघितला त्याच्या आणि असंच अजूनमधून व्हिडिओ बघतो जास्त, जेवढा टाईम भेटतो तेवढा छान बनवतो. गावाकडच्या प्रत्येक गावच्या आडूर गावच्या सुद्धा कल्चर दाखवतो, संस्कृती दाखवतो. असंच जसं मला सपोर्ट करतो तसं विक्रांतला सुद्धा द्या. तर मित्रांनो, निखिलची धावती भेट झालेली आहे. निखिल तुला अजून एक सांगायचं की माझाच मित्र आहे आदित्य रसाळ, त्याला तुला खूप भेटायचं होतं. मी तुला बोललो आताच की तो खूप मोठा फॅन आहे. तर आदित्य, तुझं मी म्हणणं निखिल पर्यंत पोहोचवलंय आणि नेमकं तो नक्कीच आपल्याकडे शिमग्याच्या वेळी येईल आणि त्यावेळी नक्कीच तुमची भेट घडवून देईन मी. आदित्य सॉरी बाबा, काल मला असं माहिती असतं ना, तर मी धावताना 5 मिनिटं भेटलो असतो. पण भेटूया, पुरुषांमध्ये भेटूया आणि असंच मलाच मला इंस्टाला व्हिडिओ वगैरे बनवतो, असंच बनवत राहा आणि असंच रिपीट तुला पण. नक्कीच थँक्यू निखिल, तू धावती भेट का होईना धावती भेट घेतलीस आणि असंच शिमग्याला. तर आपल्याकडे अजून एक कार्यक्रम, त्याचं इन्व्हिटेशन मी आता देतो की आपल्या मंडळाचं 100 वर्ष पूर्ण होते. तर 5 दिवस संपूर्ण कार्यक्रम असणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम, नमन कीर्तन असेल किंवा शक्तीतुरा वगैरे, सगळे 5-6 दिवस आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा वगैरे सुद्धा कदाचित असतील. तर ते सगळे कार्यक्रम असणार आहेत. तर त्यासाठी मी तुला आत्ताच इन्व्हाइट करतो. तू 5 दिवस माझ्याकडेच राहिला आहे आणि परत शिमगा सुद्धा त्याच वेळेला असतो, म्हणजे तू सगळं तुला एकाच ट्रीप मध्ये होऊन जाईल. तर निखिल आहे सोबत आणि इकडे निखिलची गाडी स्वप्न सुंदरी इकडे आणि निखिल आला तर काकी सोबत, त्याच्या इकडे काकी आहेत. निखिलला सुद्धा जायचंय, त्याचे सुद्धा ऑर्डर वगैरे आहेत. तो बेंजो वगैरे वाजवतो तुम्हाला माहितच आहे आणि त्याला सुद्धा दुपारी, आज गणेश विसर्जन आहे तर त्याला दुपारी पोहोचायचंय. त्यामुळे ही धावती भेट आम्ही इथे बाहेरच भेटलोय पालपिणे रोडला आणि नक्कीच कधीतरी भेटू एकदम.
इथे थांबलो तर दापोलीत मला जेटीबीटीचा जरा संपूर्ण मला टाइम मध्ये पोहोचायचं. हो नक्की मित्रांनो, निखिल निघाला आता. चला हो जा सावकाश. बाय. हा बाय. पुढे गेला थोडस आणि तिथेच त्या लोकांनी थांबवलंय, कारण की तिकडे सुद्धा त्याचे सबस्क्रायबर भेटलेत. कसं आता निखिल बऱ्यापैकी इकडे बऱ्यापैकी म्हणजे बरेचसे जण त्याला इकडे ओळखतात. आता सुद्धा दोन तीन मुलं गेली आणि आता इथे पुढे गेल्या गेल्याच थांबलाय. तर मित्रांनो, तळीवर निखिलला भेटलो आणि आता मी जानवळ्यामध्ये आलोय. जानवळ्यात आलोय मावशीकडे. इकडे मागे मावशीचं घर आहे, तिथेच थांबलोय, थोडा वेळ रेस्ट घेतो आणि त्यानंतर मग आपल्याला वरती पुन्हा तेलीवाडी जायचंय. मावशीचं घर आमच्या वाणीवाडीमध्ये आहे, इकडे तिकडे जायचंय. तिकडे अमितदा भेटला तर त्याला सुद्धा भेटू. आणि संध्याकाळी आपल्या मित्राने एक स्पेशल इन्व्हाइट केलंय की त्यांच्याकडे विसर्जनाचा एक वेगळा कार्यक्रम असतो, तर तो कशाप्रकारे इकडे विसर्जन होतो ते नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. मी या व्हिडिओमध्ये थोडंसं सांगून ठेवलंय. तर इकडे हे मावशीचं घर आहे आणि काका तळीवर गेलेत आणि दादा आणि समीदा सुद्धा येतील नंतर, त्यांना सुद्धा भेटू. दादा आहे, त्यांचं सुद्धा शूटचंच काही ना काही काम चालू आहे. आणि इकडे राजेश मातलेकर.